प्राचार्य म्हणून या मोर्चामध्ये सहभागी झाली होती. माझ्यासोबत माझे सहकारी शिक्षिका ज्या आहेत त्या सुद्धा सहभागी झालेल्या आहेत. आमचे काही विद्यार्थी सुद्धा यामध्ये सहभागी झालेले आहेत. तर हा जो मोर्चा आहे हा मणिपूर इथे झालेल्या 2 महिन्यांची जी वस्त्र धुंद काढण्यात आलेली होती आणि त्यांच्यावरती जो अत्याचार त्यांच्यावरती करण्यात आलेला होता तर त्यासाठी त्या नराधमांना फाशीची शिक्षा व्हावी आणि जे काही आपल्याला भारतीय संविधानाने जो समानतेचा अधिकार दिलेला आहे तर त्या समानतेच्या अधिकाराचं संरक्षण व्हावं. जर एखाद्या देशामध्ये एखाद्या स्त्रीबद्दल असं वर्तवणूक जी आहे ती केली जात असेल तर कोणतीही स्त्री आहे ती समाजामध्ये सुरक्षित राहू शकत नाही. तर समाजाच्या सुरक्षिततेसाठी स्त्रियांना सुरक्षित राहणं खूप गरजेचं आहे आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेसाठी या प्रकारचे या नराधमांना फाशीची शिक्षा जी आहे ती झालीच पाहिजे. यासाठी वेगवेगळ्या ज्या बहुउद्देशीय संस्था आहेत आणि नारी संरक्षणासाठी नारीच्या अधिकारांच्या संरक्षणासाठी ज्या वेगवेगळ्या संस्था काम करत आहे त्या सगळ्या संस्था एकत्र येऊन त्यांनी हा मोर्चा जो आहे हा कोर्ट चौकापासून ते जिल्हाधिकारी चौका जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आला आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलेले आहे की त्यांनी या हे जे काही नराधम यामध्ये असतील तर त्या सगळ्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी आणि त्यामुळे ज्या भारतातील सगळ्या स्त्रियांना सुरक्षिततेची भावना निर्माण होईल यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे असं आम्ही निवेदन दिलेलं आहे. माझं नाव डॉक्टर नयना नितीन महाजन, उल्हास पाटील लॉ कॉलेजचे मी प्राचार्य आहे.